नाशिक मध्ये मराठा क्रांतिमुख मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत शांततेत संपन्न पार पडलाय. अतिशय भव्यत्व परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणारा नाशिकचा मराठा मुक क्रांती मोर्चा विशेष ठरला आहे. राज्याचे मंत्री खासदार आमदार सर्व पक्षीय मान्यवर पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. जिल्ह्यातील तालुकानिहाय आमदार उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे परंतु इतर कुठलेही कुणाचेही आरक्षण नको. मराठा समाजासाठी स्वतंत्र हक्काचे आरक्षण मिळावे. तसेच शासन दरबारी त्यांची गांभीर्य आणि दखल घेऊन मराठा समाजास न्याय मिळवून द्यावा याकरिता राज्य समन्वयक करण गायकर व सकल मराठा समाज नाशिक यांनी यमुक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मुक मोर्चा चालू असताना विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत. असं वाटतं का आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या काळामध्ये आरक्षण का द्यावं यासाठी आपल्या समाजातील मागासवर्ग याचं राहणीमान उंचावं, त्याचबरोबर ते सक्षम व्हावेत आणि यासाठी आरक्षणाची घोषणा केली. काळाप्रमाणे वेळ बदलली आणि आजच्या मितीला जर आपण बघितलं तर मराठी समाजातील जो काही पुढाकार वर्ग म्हणून जो ओळखला जात होता, ज्या शेतकऱ्याकडे 25-25, 50-50 एकर शेती होती, आज त्याच्याकडं 1 बिघा आणि 2 बिघा शेती राहिलेली आहे. युवक वर्गाचं जर बघितलं तर शिक्षणासाठी पैसा नाही आणि शिक्षण असताना नोकरी मिळत नाही आणि म्हणून अशी उपासमारीची वेळ या संपूर्ण समाजावरती आलेली आहे. आणि म्हणून घटनासुद्धा सांगते की जर मागासवर्ग नागरिक असेल तर त्याला आरक्षण मिळायला पाहिजे. आणि म्हणून जस्टिस गायकवाड यांनी देखील जो काही अहवाल या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये 80% समाज हा मागास झालेला समाज म्हणून त्या ठिकाणी अहवाल त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं का आरक्षण हे हा जो आहे हा मराठा समाजाचा हक्क बनला आहे आणि तो त्यांचा हक्क त्यांना मिळावा यासाठी म्हणून आज आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी जमले. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ती भूमिका काँग्रेसची सुद्धा, भाजपची सुद्धा, शिवसेनेची आहे, वंचित आघाडीची आहे, सगळ्यांची भूमिका जिंबवणं ही भूमिका महाराजांसहित सगळ्या प्रमुख जे मराठा लीडर्स जे आहेत त्यांचीसुद्धा आहे. आणि त्याप्रमाणे आजपर्यंत तरी मराठा समाजाचा जो जो प्रश्न आहे त्याला कधीही विरोध केलेला नाही, पाठिंबा दिलेला आहे. परंतु पुढील काही राजकारण्याची माझी जी आहे प्रतिभाषित केली की मी मराठी समाजाला घेऊन मी ओबीसी आणि जरी समाजाच्या त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम. योगेश रोकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक.